दोस्तों नमस्कार, स्वागत है आपका कला दीर्घा मुंबई के इस कार्यक्रम में। धन्यवाद। दोस्तों नमस्कार, मेरा नाम है यक्षिणी, आपका स्वागत है। आज आपको ले चलते हैं जहांगीर आर्ट गैलरी मुंबई। आज के कलाकार हैं नाना साहेब येवले। इनके चित्रों के मुख्य विषय हैं भारतीय संस्कृति। बनारस या वाराणसी भारतीय संस्कृति की अनमोल धरोहर है। यहाँ के गंगा घाट की अनमोल छटा हमेशा से चिंतक, कवि, कलाकारों को अपनी ओर आकर्षित करती रही है। चाहे बनारस की सुहानी सुबह या शाम की गंगा आरती या फिर वहाँ का खान पान, सब अद्भुत है। चित्रकार नाना साहेब येवले ने एक लंबे समय तक वहाँ के घाटों को अपने कैनवास में समेटने की कोशिश की है। धन्यवाद आप सभी का। दोस्तों आपसे एक नम्र निवेदन है, कृपया चैनल को सब्सक्राइब, लाइक जरूर करें और हमारा उत्साह बढ़ाएं। आइए मिलते हैं कलाकार से। नमस्कार, मी चित्रकार नाना साहेब येवले। माझं शिक्षण हे सर जे स्कूल ऑफ आर्ट इथनं झालं आहे। मी MFA BPED माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। तर आणि मी सध्या राहायला बदलापूर येतो असतो। आणि हा जो माझा सब्जेक्ट आहे काशीधाम या विषयामध्ये मी बरेच वर्षापासून काम करतो आहे। पण सध्या हे माझं जे एक्झिबिशन आहे तर यासाठी मी खास काही प्लॅनिंग करून मी ते काम केलेलं आहे। हॅलो, माझं नाव सारिका आहे राजपूत। आय एम अ आर्टिस्ट फ्रॉम मुंबई ओनली। आणि मी चारकोल आणि वॉटर कलरमध्ये मोस्टली काम करते। आणि नानासाहेब यांचं सरांचं काम अप्रतिम आहे। वॉटर कलरमध्ये त्यांची तर मास्टरी आहेच, पण जेव्हा हे पेंटिंग बघितल्यावर त्यांनी ॲक्रॅलिक घेऊन आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी अगदी वॉटर कलरसारखी दाखवली, तर ती अमेझिंग आहे। सब्जेक्ट पण खूप छान त्यांनी चूज केला आहे आणि त्याची कलर स्कीम पण डिफरंट आहे। याच्यामध्ये तुम्ही बघाल की लिमिटेड पॅलेट आहे आणि फक्त काही त्यांनी हायलाईट्स त्यांनी त्या कलरमध्ये केल्या आहेत, तर ते अप्रतिम आहे। अँड तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा, सरांचं एक्झिबिशन बघा आणि बघण्यासाठी सुंदर नाव। धन्यवाद आप सबका इस कार्यक्रम में शामिल होने के लिए। आपसे एक नम्र निवेदन है कि कृपया चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। आपको ये कार्यक्रम कैसा लगता है या आगे और क्या देखना सुनना चाहते हैं, कृपया कमेंट बॉक्स में लिखकर हमें बताएं। धन्यवाद दोस्तों।